लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मात्र आता इकडे अद्वैत ज्या वेळेला पाच परतवणीच्या वेळेला कलाच्या माहेर येणार आहे तेव्हा मालिकेमध्ये दोन जबरदस्त ट्विस्टची एंट्री होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टीची कलाला भीती वाटत असते की हा आपल्या आई वडिलांचा अपमान करणार आहे, पण नाही, अद्वैतचं वागणं कलाला खूप भावून जातं. अद्वैतने आता मात्र दिनकर आणि संगीतासोबत ज्या पद्धतीमध्ये डील केलेलं असतं ती पद्धत कलाला खूप आवडते. इतकंच नाही तर आता अद्वैतला कलाच्या घरची परिस्थिती, घरचे खरेपणा हे ज्या वेळेला समजतं त्यावेळेला त्याचं आता मत खऱ्यांच्याबद्दल बदलतं. आणि आता कलाच्या बिझनेसमध्ये मदत करण्यासाठी अद्वैत एक मोठं पाऊल उचलतो, कारण ज्या वेळेला कला घरी येते त्यावेळेला तिच्याच बिझनेसवरती तिचं घर चालत होतं. ती आपलं अख्खं घर चालवत होती. इतकं इंडिपेंडेंट राहून, इतकं स्वाभिमानी राहून ती आपल्या घरासाठी इतकं करते हे अद्वैतला खूप भावतं. आणि आता अद्वैत कलासाठी खूप मोठं पाऊल उचलतो. अद्वैत कलाच्या बिझनेससाठी काय पाऊल उचलणार आणि दिनकर आणि संगीताचं मन अद्वैतने कसं जिंकलं त्याचमुळे कला आता अद्वैतच्या काही टक्के प्रेमात कशी पडली, नक्की घटना कशी घडली हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता कला आबांची परवानगी घेऊन तिच्या माहेरी जायला निघते आणि ती सांगते अद्वैतला सोबत नको, मी एकटीच जाईन. मग नको म्हटल्यावरती अद्वैतला जास्त राग येतो. मी तिच्या सोबत जाणार, काहीही झालं तरी मला कुणावरती भरोसाच नाहीये आणि मी का नाही जाणार, मला जायलाच पाहिजे, असं म्हणत अद्वैत हत्ताला पेटतो. आता मात्र कलाकडे काही ऑप्शन नसतो आणि ती म्हणते ह्या खडूसला मी नको म्हटले म्हणजे आता पुढे पुढे करत यायलाच पाहिजे. अद्वैत म्हणतो मला जायचं आहे. आबा म्हणतात तशीच रीत आहे सुनबाई, तू याला घेऊन गेल्याशिवाय मी तुला इथून पाठवू शकत नाही, ते जगारहाटीला धरून राहणार नाही, चांदेकरांना लोक हसतील, त्यामुळे याला तुला घेऊनच जायला पाहिजे. आता कलाचा नाईलाज असतो, याला घेऊन जायचं म्हणजे तिकडे आपल्या आई वडिलांचा अपमान करून घ्यायचा असा कलाचा समज झालेला असतो. पण अद्वैतचा स्वभाव कलाला ऍक्च्युली अजूनही कळलेला नसतो. कलाच्या आता मात्र मनामध्ये अद्वैत घर करणार असतो एक घटना आणि कलाचं अद्वैत बद्दलचं मत बदलणार असतं. त्यासाठी मात्र आता इकडे अद्वैत आपलं सगळं जे आहे ते पणाला लावणार असतो. तोपर्यंत आता मात्र कला म्हणते ठीक आहे मी येते, असं म्हणत ती आता अद्वैत समोर जायला तयार होते. अद्वैत आणि ती दोघं जण जाणार हे ज्या वेळेला मात्र आता इकडे सरोजला समजतं सरोजच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. सरोज म्हणते आबा का सगळं हे सगळं चाललंय, मला हे काही पटत नाहीये, म्हणजे आता अद्वैतला पाठवण्यात कामच काय, तिकडे अद्वैत जाणार नाही. यावरती आता प्रदीप म्हणतो अगं आबांनी नाही अद्वैतला पाठवलंय, अद्वैत स्वतःहून तयार झालंय तिकडे जायला. यावरती सरोज म्हणते नाही, त्या मुलीचा याच्यामध्ये डाव आहे, कारण त्या मुलीने आधी नको नको म्हणत अद्वैतला चिडवलं आणि म्हणून अद्वैत जायला तयार झाला. प्रदीप म्हणतो तू जरा अति करतेस, अगं ते नवरा बायको आहेत आणि काहीही झालं तरी सारखं सारखं त्यांच्यामध्ये इंटरफेअर करत मला तुला पटत नाहीये. यावरती सरोज म्हणते अद्वैत का केलंस तू हे सगळं. अद्वैत म्हणतो ज्या वेळेला ती मुलगी नकार देते तेव्हा मला काय होतं माहीत नाही, माझा राग अगदी चढतो आणि म्हणून मला हे सगळं करावं लागतं. त्या मुलीवरचा माझा राग असल्यामुळे मी हे सगळं करतो, का करतो कळत नाही, मला जायचं नव्हतं पण तरी सुद्धा ती नाही म्हटली ना म्हणून मी जाणार होतो. आणि आता आबांच्या समोर कबूल करून बसलोय म्हणजे आता माघार घेता येणार नाही, मी जाऊन येतो वाटल्यास मी तिला सोडून लगेच येईन, असं म्हणत सरोजला वचन देऊन तो कलाला सोडून येण्याचं सांगतो. पण इकडे मात्र आता गोष्ट वेगळीच घडते. त्याच वेळेला सोहम सुद्धा त्यासमोर जायला निघतो, म्हणजे सोहम अद्वैत आणि आता कला हे तिघ जण घरी जायला निघतात. पण ज्या वेळेला तिघ जण घरी येतात तेव्हा घरात खूप मोठी घटना घडलेली असते. कलाचं लग्नाचं फिक्स नसल्यामुळे तिने खूप साऱ्या लग्नाच्या ऑर्डर घेतलेल्या असतात. जगदंबा स्टोअर करून कलाच्या युनिकनेसमुळे तिला आलेल्या ऑर्डर आता मात्र ॲडव्हान्स पैसे घेऊन बसलेले असल्यामुळे संगीताकडे दमडी उरलेली नसते. आपलं घर गहाण टाकून संगीता अगदी ठणठण गोपाळ झाली असतानाच आता मात्र ॲडव्हान्सचे पैसे परत कुठून द्यायचे, नाहीतर ह्या वस्तू कुठून करायच्या असा विचार करत असतानाच इकडे आता काजल सांगत असते काळजी करू नका मी काहीतरी जुगाड करेन. आणि मात्र घरची हलाकीची परिस्थिती ज्या वेळेला मात्र आता अद्वैतच्या डोळ्यासमोर येते अद्वैतला जबरदस्त धक्का बसतो, कारण अद्वैत कला सोहम ज्या वेळेला घरात एंटर करत असतात
त्याच वेळेला घरातला नजारा हाच असतो. सगळे चिंतेत असतात, पैसे कसे गोळा करायचे हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. आणि कला हे सगळं ऐकते, तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आपण गेल्यानंतर आपल्या घरच्यांची काय अवस्था आलेली आहे, आपण नसल्यामुळे जगदंबा भांडार बंद पडलंय, या सगळ्यामुळे घरच्यांना आपल्यामुळे रस्त्यावरती यायला लागले. अद्वैत सुद्धा विचार करतो, म्हणजे ही मुलगी या घरामध्ये सर्वे सर्वा होती. ज्याप्रमाणे एखादा घरातला कर्ता पुरुष करत नाही, तितकं सगळं ही करत होती. सॅल्यूट आहे हिच्या कामाला, असं मनातल्या मनात तो कलाविषयी विचार करत असतो. सोहम म्हणत असतो, कलाताई, तुझं जगदंबा स्टोअरच्या ज्या ऑर्डर घेतल्या आहेस त्या ऑर्डर तुला पूर्ण करायला पाहिजेत. असं म्हणत सोहम आता कलाला मदत करण्याचा विचार करतो. अद्वैत म्हणतो, सोहम तुझं म्हणणं बरोबर आहे. असं म्हटल्यावर ती कला मात्र अद्वैतकडे पाहतच बसते. हा खडूस माझ्या ऑर्डर पूर्ण करण्याबद्दल बोलतोय, पण अद्वैतच्या मनामध्ये एक इंडिपेंडेंट, आपलं घर पूर्णपणे सांभाळणारी कलाची आता मात्र प्रतिमा निर्माण झालेली असते. मग ज्या वेळेला अद्वैत घरात एंटर करतो, त्यावेळेला आता मात्र तो दिनकर आणि संगीता यांच्याशी खूप अदबीने वागतो. कला हे सगळं पाहते, म्हणजे आल्या आल्या तो दिनकरचा नमस्कार करतो, संगीताला नमस्कार करतो. संगीता माफी मागते, कसं सांगू, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. दिनकर म्हणतो, हो, आमच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप उलथापालथ झाली. यावरती अद्वैत म्हणतो, हे बघा, या सगळ्यासाठी एकच व्यक्ती कारणीभूत आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका. आणि तुमचा तर बाबा याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे. संगीता म्हणते, त्यांचा नसला तरी माझा दोष आहे, मी या सगळ्यामध्ये तुमची खूप मोठी अपराधी आहे, मला माफ करा. असं म्हणत संगीता हातापाया पडत माफी मागायला लागते, पण अद्वैत मात्र संगीताला थांबवतो. तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात, आईकडून काही चुका झाल्या तर आई कधी माफी मागत नाही. असं म्हणत तो दिनकर आणि संगीताशी इतकं रिस्पेक्टफुली वागतो, कलाला खूपच कौतुक वाटतं. त्यानंतर अद्वैत कलाला सांगतो की तुझ्या बिझनेसमध्ये तुला काही मदत हवी असेल तर मी नक्की करेन, आणि तू इथे आहेस तोपर्यंत तुझ्या सगळ्या ऑर्डर पूर्ण कर. कलाला हे सगळं ऐकून कौतुकच वाटतं आणि बिझनेसमध्ये अद्वैतीला मदत करण्याची तयारी दाखवतो. सोहम आता नुसतं बोलून थांबत नाही, तर अद्वैत आणि सोहम कलाला तिचा बिझनेस पुढे नेण्यासाठी मदत करतात. अद्वैतने आता दिनकर संगीताची माफी मागत कलाचं मन पण जिंकलेलं असतं. लग्नामध्ये घडलेला प्रसंग, तुम्ही जेव्हा आमच्या घरी आलात तेव्हा हार चोरीचा प्रसंग, यासाठी अद्वैत आता चक्क संगीताची माफी मागतो. संगीता भांबावते, तुम्ही माफी मागू नका, माझी चूक होती. अद्वैत म्हणतो, नाही. आता मात्र या सगळ्या प्रकारामुळे कलांचं मन अद्वैतचं, कलाने अद्वैतचं मन जिंकलेलं असतं, अद्वैतने कलाचं मन जिंकलेलं असतं. इथूनच दोघांच्या गोड संसाराची सुरुवात होण्याची आता मात्र नांदी दिसत असते. इथून मालिका कशी टर्न ट्विस्ट होणार, कला अद्वैत कसे एकत्र येणार, पाहणं रंजक ठरणार.